राज्यातील काँग्रेस धजत युती सरकारचे पतन झाल्यानंतर सत्तेवर आलेल्या बी एस येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून या मंत्रिमंडळात 17 जणांचा समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी आधी चिंचनगिरी मठाला भेट देऊन स्वामीजींचा आशीर्वाद घेतला व यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी ते म्हणाले की मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असून या मंत्रिमंडळाच्या जागांचे विभाजन येत्या 2-3 दिवसात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या मंत्रिमंडळात एकूण 17 जणांचा समावेश असून या नूतन मंत्र्यांना कोणत्या प्रकारचे पद मिळाले पाहिजे याबद्दल चर्चा होत नसून यामुळे हे मंत्रिमंडळ विभाजन अगदी सुगमरित्या पार पाडण्याचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी सांगितले.